या जबरदस्त मानाच्या सन्मानाच्या अभिमानाच्या गौरवाच्या परंपरेच्या स्पर्धेमध्ये शाब्दिक सुगंधी सहर्ष स्वागत घेऊन चालतोय मैदानाच्या आतमध्ये। प्रथम डावाची आपण सुरुवात करतो, स्ट्राइक एंड वरती फलंदाज पाहायला मिळतोय कामरान आणि नॉन स्ट्राइक एंड फलंदाज पाहायला मिळतोय हरकम आणि गोलंदाज ऋतिक। ऑल द बेस्ट टू बोथ द टीम्स। शो द गुड गेम। पहिलाच बॉल या ठिकाणी मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅटचा कुठलाही संपर्क होत नाही, इट इज डॉट आणि निर्धाव चेंडूची समाप्ती या ठिकाणी मात्र पाहायला पाहिजे। आणि या ठिकाणी रोशन माळी यांच्या माध्यमातून आपल्याला पाण्याची व्यवस्था लाभलेली आहे, त्याबद्दल त्यांचाही आभार असतील। यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी, त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे आणि व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं। त्या ठिकाणी हा डॉट चेंडू पाहायला मिळतो, दोन्ही डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतील। वेगवान चेंडू, चांगला फटका देखील पाहायला मिळेल द गॅप दिस टाइम। एक धाव कंप्लीट आणि धावसंख्या एकने सरकेल पुढे। आता मात्र शुभारंभ होतोय, एक धाव धावफलकडी लागते। व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आम्ही शाब्दिक सुगंधी स्वागत करतो। अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे आणि त्याच परंपरेचं या ठिकाणी अनुकरण केलं जाते। सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि धावसंख्या झाली धावफलकावरती ती 3 धावा, 3 चेंडूंच्या माध्यमातून 1 धाव या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल। 2 डॉट चेंडू आणि 3 चेंडूला सिंगल असं समीकरण आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळत आहे। गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्ग वरती वेगवान तेस्तर्रार चेंडू, अतिरिक्त उंची पाहायला मिळेल। यावेळेस वाईटचा इशारा येतोय आणि धावसंख्या या ठिकाणी पुढे 3 धावा या ठिकाणी धावफलकडी पाहायला मिळतात। ही जबरदस्त अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे। त्या जबरदस्त स्पर्धेच्या माध्यमातून श्रावण स्पोर्ट्स भोकरी आयोजित श्रावण स्मृती चषक 2021 हे पर्व आपल्याला पाहायला मिळते आणि त्या पर्वातला हा एक दर्जेदार सामना आपल्या सगळ्यांच्या समोर। वेगवान चेंडू, चांगला फटका, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळेल। मैदानाच्या रचनेप्रमाणे या चेंडूवरती फक्त 1 धाव, धावसंख्या झाली धावपळीवरती 4 धावा। षटक क्रमांक या ठिकाणी सुरू असताना ते पहिलं ऋतिकचं षटक या ठिकाणी पाहायला मिळत आहे। गोलंदाज सय्यार, गोलंदाजी मार्ग ऋतिक, वेगवान तेस्तर्रार चेंडू, चांगला फटका इन द गॅप दिस टाइम। जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळेल। खेळाडू आणि चेंडूची शर्यत जिंकतोय, शर्यत चेंडू, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, हा येतोय दमदार स्ट्रोक। जबरदस्त फटका पाहायला मिळाला, धावसंख्या झाली धावफलकडी 8 धावा। षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं प्रगतीपथावर असताना वेगवान चेंडू, चांगला फटका देखील पाहायला मिळेल। मात्र मैदानाच्या रचनेप्रमाणे फक्त या ठिकाणी 1 धाव, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। थँक्यू डीजे। तर या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 पाहायला मिळते। ऋतिकच्या षटकामध्ये 9 धावा वसूल करण्यामध्ये या ठिकाणी यश आलंय। षटक क्रमांक 2 घेऊन येतोय गोलंदाज विशाल,
विशाल वरती जबाबदारी असेल या ठिकाणी एक जबरदस्त स्पर्धा श्रावण स्पोर्ट्स भोकरी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आजचा हा पहिला दिवस गोलंदाज तयार. षटक क्रमांक दुसरा विशाल स्ट्राइक एंडला फलंदाज पाहायला मिळेल. कामरान फक्त एकच धाव त्याला मात्र आतापर्यंत मिळवता आली. पहिलाच बॉल नोचा इशारा आलाय. ऑडिओची सेटिंग कर वायरलेस करू. ज्ञानेश्वर अरे बघा ज्या टू व्हीलर्स समोरच्या दिशेला त्यांचे मिरर्स आपण जरा खाली करायचे. काही प्रेक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. भादाणे संघाचे खेळाडू आपल्याला विनंती असेल ते मिरर्स जरा खाली करा. पंच पंच नो शेडू. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्गवरती विशाल गोलंदाज तयार गोलंदाजी मार्गवर एक वन चेंडू यावर पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी येथील डॉट बॉल विदाउट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला. पंचांच्या बुकिंगमध्ये आम्ही दोन्ही आमच्या ऑफिशियल पंचांना पाहतोय. खूप चांगली स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर प्रेक्षकांची देखील आपल्याला एक गर्दी पाहायला मिळते. चला जास्त वेळ घेऊ नका. विनंती असेल दोन्ही संघांसाठी गोलंदाज तयार गोलंदाज मार्गवर. आता मात्र डावकर आता फलंदाज हरकम यावेळेस मात्र पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला. वेगवान चेंडू चांगला फटका हवाल फायर करण्याचा प्रयत्न मात्र मैदानाच्या रचनेप्रमाणे फक्त मिळेल ती सिंगल. फटका खूप चांगला होता मात्र मैदानाची रचना एकच धाव. धाव संख्या झाली ती 12 12 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाज तयार
वेगवान चेंडू चांगला फटका हवाई फायर जबरदस्त फटका लांबी उंचीचा संगम चेंडू सीमारेषे बाहेर षटकार जबरदस्त फटका पाहायला मिळाला डावखुराचा फलंदाज अर्कमच्या बॅट मधून ज्या वेळेला चेंडू पडला त्याच वेळेस डिसाइड केलं चेंडूवरती ब्रँड चिटकवला होता यावेळेस माझा फटका फसला टू मध्ये गोलंदाज ट्राय करतोय आणि झेल टिपण्याची संधी होती त्या संधीचं सोनं करण्यामध्ये येतं यश फलंदाज हरकम बाद झालं एक आपण पाहिलं तर एक जबरदस्त षटकार आला होता यानंतर मात्र सिंगल डबल तर या ठिकाणी धावा मिळतील त्या दोन आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या पाहायला मिळते ती 20 धावा 20 रन्स ऑन बोर्ड डीजे ओंकार यांच्या माध्यमातून एक सुरेख आपल्याला संगीत ऐकायला मिळत त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने स्वागत करतो वेगवान चेंडू यावेळेस मात्र हलका स्टीअर केला डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव समालोचनाच्या सोबत प्रेक्षकांसाठी खूप चांगलं संगीत त्यांनी दिलंय त्यांचे देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो धावसंख्या 21 ते पुढे 21 धावा धावपळी अजूनही आपण पाहिलं तर षटकातले 5 चेंडू शिल्लक जमेची बाजू जर्सी नंबर 17 आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडवर सियान या स्वतः गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली ती स्टॉट बॉल आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होतीये आपण पाहिलं तर शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये मोठे फटके येणं गरजेचं असेल प्रेक्षकांच्या सोबत आमच्या मान्यवरांना देखील त्याची आस आहे बघूया कशा प्रकारची फटकेबाजी होईल मैदानाच्या आतमध्ये सियान स्ट्राइकिंग वरती यावेळी थोडं वेगवान तेच तर गोलंदाजी पाहायला मिळेल आणि पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने सियानच्या खेळीचा अंत अजून एक धक्का कशा प्रकारची फलंदाजी होईल संघनायक स्वतः मैदानामध्ये आलेत आणि संघनायकावरती एक जबाबदारी असते कारण संघ एका बाजूने आपण पाहिलं तर गडी बाद होत आहेत आणि आता मात्र संघनायक स्वतः आलेला आहे जर्सी नंबर 21 विनोद गोरले यांना विनंती असेल यायचं आपण व्यासपीठावर आपल्या सरचे स्वागत वेगवान चेंडू आणि चांगला फटका पाहायला मिळतो अंकुलच्या बॅट मधून एक धाव कंप्लीट
एका धावेला या ठिकाणी समाधान मानावं लागेल. अजूनही चेंडू शिल्लक या ठिकाणी दोन चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल, कारण समोरचा संघ देखील त्याच ताकदीचा आहे, त्यामुळे त्यांच्यासमोर आव्हान निर्माण करावं लागेल. वेगवान चेंडू, बॅटचा संपर्क चांगल्या प्रकारे होत नाहीये आणि यावेळेस मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती धोक्याची असेल घंटा. मात्र या ठिकाणी टॉप चेंडू पाहायला मिळेल आणि गोलंदाज तयार. आपण पाहिलं तर या षटकातला हा शेवटचा आणि अंतिम चेंडू, या अंतिम चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल जर एक आव्हानात्मक धावसंख्येकडे आपल्याला आगोगूच करायची असेल. गोलंदाज तयार, गतीमध्ये परिवर्तन, चांगला फटका इकडे पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येईल. थोडस फंबलिंग होत आहे, त्या फंबलिंगच्या दृष्टीने दोन धावा या ठिकाणी कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगली रनिंग बिटवीन द विकेट, तहाला नेईल. तीन धावा कंप्लीट आणि चौथ्या धावेची येते संधी आणि चौथी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. या चार धावांच्या मदतीने धावसंख्या झाली धावफलकावरती 26 जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 27 धावांची गरज. ठीक आहे, नाणेफिकीचा टोल होईल या ठिकाणी शिवशक्ती कोशंबी वर्सेस आदित्य इलेवन फडके. तर सन्माननीय जाधव साहेबांना विनंती करतो, आपले शुभास्ते या ठिकाणी नाणेफिकीचा कौल होईल. सज्ज तिथे गायकवाड सर. सन्माननीय पंधारजी जाधव साहेब शिव प्रतिष्ठानचे जे सर्व आहेत आणि अतिशय मुलाचं आपण जर पाहिलं तर भिवंडी तालुक्यातील तो वैद्यकीय सुविधा देण्याचं काम आहे, नक्कीच चांगल्या पद्धतीनं ते सहकार्य करत असतात. त्यांचं स्वागत आहे, त्यांच्या हातून नाणं दिलेलं आहे. आदित्य स्पोर्ट्स पडगाव वर्सेस शिवशक्ती कोशिंबी, तर दोन संघांच्या दरम्यानची ही नाणेफेकी, एका बाजूला वारके एका बाजूला ठाकरे. तर निर्णय मात्र आलेला आहे तो आदित्य पडघ्याच्या बाजूनं. मी या ठिकाणी जाधवसाहेबांना विनंती करतो, आपण म्हणतो की शोभा वाढवायची आणि बरीच विनंती करतो. किती वगैरे पहिली स्पर्धा असं म्हणता येईल, कारण प्रक्षेपण पहिली स्पर्धा तुम्ही आयोजित केली पण ती खुल्या गटाची स्पर्धा होती. पण कितीची वगैरे पहिली स्पर्धा आयोजित करणं आयु प्रक्षेपण छान पद्धतीने आयोजन नियोजन एकंदरीत या आयोजनाबद्दल काय वाटतं? अतिशय छान छान आयोजन केलं. साऊंड फोर्ट भेटली, त्यात त्यांनी यावर्षी लाईव्ह ग्राउंडमध्ये इम्प्रूव्हमेंट केलं. अव्हाने त्यांचे प्रयत्न यश त्यांना भरपूर मिळले. ग्राउंड चांगल्या पद्धतीने तयार करून युनिटमध्ये वापरण्यासाठी नाणेफेकीचा कौल प्राप्त केलेला आदित्य पडघे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. पहिल्यांदा आमंत्रित केले शिवशक्ती कोशिंबी संघाला. चालू असलेल्या सामन्याकडे वळूया आपण. वळूया आपण समालोचन कक्षा. 27 धावांची गरज, तर या ठिकाणी लागोपाठ दोन चौकार किंवा दोन षटकार. 500 कॅश प्राईज असेल सन्माननीय पंकज ओष्टे यांच्या वतीनं.
सामन्याच्या दिशेने उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी रसिकांचं शाब्दिक सुमनांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. एक मानाची सन्मानाची अभिमानाची गौरवाची स्पर्धा. पहिला चेंडू, पहिलाच बॉल, चांगला फटका देखील पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येत आहेत, संघनायक शोधता येतील. एकच धाव. पहिल्या चेंडूला शुभारंभ होतोय या एका धावीच्या मदतीने. स्वतः संघनायक होते त्या ठिकाणी आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून झालं. एकच धाव. डावकुरे आताचा फलंदाज होतोय समीर. पारितोषिक देखील त्या ठिकाणी अनाऊन्स केलं. लागोपाठचे दोन चौकार, लागोपाठचे दोन षटकार. 500 रुपयाच या ठिकाणी कॅश प्राईज दिलं जाईल. पंकज गोष्टे यांच्या माध्यमातून बघूया. पारितोषिक जरूर लावलाय कुठला खेळाडू ते पारितोषिक घेऊन जाईल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते यावेळेस, मात्र चांगला कमबॅक केलं. अतिशय चांगली गोलंदाजी स्वतः यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू गेला, बॅटचा कुठलाही संपर्क झालेला नाहीये. मान्यवरांनी देखील खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी उपस्थिती दिलेली आहे. मान्यवरांचं देखील पुनश्च स्वागत. वेगवान ते तर्रार चेंडू दिशा मरकटते. यावेळेस मात्र वाईटचा इशारा आणि धावसंख्या एकने सरकेल पुढे. दोन धावा धावपळकरती पाहायला मिळतात. पुन्हा ते गोलंदाज, गोलंदाज मार्क होती. वेगवान तेस्तर्रार चेंडू, जबरदस्त फटका पडल्यावरती चेंडूवरती ब्रँड चिप केलाय. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर, जबरदस्त फटका आणि हा येतोय हाय अँड हँडसम शकार. थँक्यू पंकजी. पहिला षटकार आलाय, अजून दोनची त्यांना अपेक्षा आहे. बघूया गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क होती, स्ट्राईक एंडला फलंदाज अफलातून षटकाच्या बॅटमन आला. वेगवान तेस्तर्रार चेंडू, बॅटचा संपर्क होत नाहीये आणि फलंदाज देखील थोडेसे स्वतःवरती नाराज झाले या फटक्यानंतर. अशा त्यांनी पारितोषिक या ठिकाणी लावलं. काही प्रमाणामध्ये फुटबॉलच्या प्रकारे हा चेंडू अडवला. एकच धाव, धावसंख्या पाहायला मिळते. धावपळ करती 22-22, 5 धावांची अजून एक गरज. गोलंदाज तयार, त्याच्या बॅट बंद गेल्या षटकामध्ये दोन चौकार आपल्याला पाहायला मिळाले. धावकुरे आताचा फलंदाज समीर. स्ट्राइकिंग गेटवरती वेगवान चेंडू, चांगला फटका देखील पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव आणि या एका धावीच्या मदतीने धावसंख्या सरकते पुढे 23. 4 धावांची मात्र अजूनही गरज. 4 रन्स नीडेड इन दिस मॅच आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकाचा या ठिकाणी सामना. स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये अत्यंत रोमहर्षक लढती आपल्याला पाहायला मिळतात. वेगवान तेस्तर्रार चेंडू पाहायला मिळेल. बॅटचा कुठलाही संपर्क होत नाही. इट इज डॉट बॉल आणि बऱ्याच कालावधीनंतर येणारा हा दुसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती चौकार, अपेक्षा 2 सिंगल, त्यानंतर येणारा हा डॉट चेंडू. पुढचा चेंडू चांगला फटका देखील पाहायला मिळेल. डिपेंड विकेट क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. फेकी चुकीच्या पद्धतीने झाली, त्याचं प्रत्युत्तर ही दुसरी धाव देखील कप्तान घेतली. तिसऱ्या धावण्याचा प्रयत्न करायचा होता मात्र नकार दिला. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या सरकते पुढे 25-25. आता फक्त 2 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 27 टार्गेट या ठिकाणी दिलं होतं. आणि ते मात्र या ठिकाणी चेस करत असताना सामना संपलाय. विजयी संघाचं या ठिकाणी मनपूर्वक असं अभिनंदन आणि पराभूत संघाला त्यांच्या पुढील वाटलेल्या शुभेच्छा जाव्यात मॅच दिशेने. समीर